का पास नहीं था। ऐसा है कि उद्धवजींनी जो उद्वेग व्यक्त केला विरोधी पक्षांचेच सामान तपासण्याची व्यवस्था दिसते, सत्तारूढ पक्षाचं सामान तपासलेलं आम्ही कुठं पाहिलं नाही आणि म्हणून त्यांनी ती त्याबद्दल भूमिका व्यक्त केली। पण काय वाटतं की असं म्हणजे राजकीय नेत्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी होते, तुम्ही इतकी वर्ष झालं राजकारणामध्ये? नाही नाही, असं आहे की तपासणी आचारसंहितेत कोणी काही पैशाचं हे करतं का म्हणून मागच्या निवडणुकीला आठवतं का तुम्हाला, अशा घटना फार झाल्या महाराष्ट्रात की बॅगाच्या बॅगा हेलिकॉप्टरमधून पास ऑन केल्या। आता हे सरकार अधिक सरकारमध्ये सत्तेत बसणारे लोक अधिक हुशार झालेले आहेत, त्यांनी आधीच सगळ्या मतदारसंघांना आपली भेट पोचवलेली आहे। आदरराव पाटील यांची आणि तुमच्या भेटीच्या संदर्भातली चर्चा होती आणि चहा प्यायला तुम्ही त्यांना सांगितलं की चहा प्यायला येतोय, नेमकं काय वस्तुस्थिती, कशी भेट झाली? मी त्यांच्या घरी जेवलो, चहा नाही घेतला, जेवायला गेलो, जेवण त्यांनी दिलं आणि माझे त्यांचे पूर्वीपासून संबंध आहेत, चांगली ओळख आहे म्हणून त्यांनी जेवणाची आग्रह केल्यावर जेवण केलं। मात्र याची राजकीय चर्चा वेगवेगळ्या अंगाला केली जाते आणि त्यांनी स्वतः स्पष्ट केलं की मला चहा प्यायला मी तुमच्या घरी येतोय असं म्हटल्यामुळं ते आले, त्याची वेगळ्या चर्चा जर ते करत असतील तर मी काय सांगू शकत नाही असं आढळराव पाटील म्हणाले। आम्ही कुठं काय चर्चा केली, चहाच्या वेळी त्यांनी जेवण दिलं हेच मी तुम्हाला सांगतो, मी चहाच घ्यायला गेलेलो पण त्यांनी जेवणाची तयारी केली साहेब, आणि मी काय त्याच्याविषयी बोललेलो नाही, कुठेच बोललेलो, तुम्ही पहिलाच प्रश्न विचारला 2 दिवसानंतर। त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं काय नाही, चांगलं तुम्ही प्रश्न विचारणार तुमचा अधिकार आहे, माझी गरिबाची बाजूही तुम्ही ऐकली याबद्दल। साहेब मनसेकडून खासदार पप्पावरती आरोप केला, पप्पा भाजपला मॅनेज आहेत, जाणीवपूर्वक त्यांनी कमकुवत या ठिकाणी उमेदवार दिला असं म्हटलं जातं, कुठं खासदार मनसेकडनं आरोप केला कुठं कुठं विधानसभा? अहो सगळ्यात उत्तम उमेदवार आहे आणि तो 100% निवडून येणार आहे। बाप्पांचं मला कौतुक वाटतं की त्यांनी आमच्या ठोंबरेताई इच्छुक होत्या, आमच्या गाडगेताई इच्छुक होत्या, सगळे इच्छुक होते, त्या सगळ्यांना एकत्रित बसून एक मतानं ही उमेदवारी काढलेली आहे आणि त्यामुळं शेवटी माणसं स्वतःहून दुसऱ्याचं ठरवत असतात, दुसऱ्याही असाच करत असेल। बीड जिल्ह्यात तुम्ही 5 ठिकाणी निवडणूक लढवत आहे, शिवसेनेची एक आहे, कसा विश्वास आहे विजय कसा मिळवाल काय? बीड जिल्ह्याने बाप्पांची निवडणूक करताना आम्हाला फार प्रचंड साथ दिलेली आहे, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस या सगळ्यांना बीड जिल्ह्याने पुरोगामी विचारासाठी साथ दिलेली आहे। हा जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटलांनी इथं निवडणूक लढवून विजयी झालेला जिल्हा आहे, त्यामुळं बेसच या जिल्ह्याचा हा पुरोगामी विचारसरणीचा आहे आणि म्हणून या जिल्ह्यातले सर्वच्या सर्व उमेदवार आमचे विजय होतील असा मला विश्वास आहे। साहेब आपण उमेदवारासह जे बघितलं, इतर जे भाषण करणारे वक्ते होते त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा आशीर्वाद असल्याचं म्हटलंय, राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गडाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा आहे, विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेतलं जातं, दुसरीकडे कुठं नाव घेताना व्यासपीठावरचे लोक पाहायला मिळतात, अगदी शरद पवार यांच्या उपस्थितीची सभा झाली तिथं सुद्धा कसं आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं अशाच घोषणा दिल्या गेल्या, काय नेमकं या काय वाटतं कारण? मला तुम्ही सांगता हीच माहिती आहे, मी कधी बराच वेळ फोनवर नाही, त्या प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो, प्रत्येकाची भूमिका असते, त्यामुळं बोलली असते पण मी फोनवर होतो त्यामुळे मला काही लक्षात नाही आलं, पण सगळ्यांनी जी भूमिका मांडली ती त्यांना या स्थानिक ठिकाणी जे महत्वाचं आहे त्या बाबतीत त्यांनी उल्लेख केलेला असणं स्वाभाविक आहे। संदर्भातली आपली पक्ष म्हणून काय भूमिका मांडताय सभांमध्ये काय आता विचारणार होते? असं आहे की सत्तेत बसणाऱ्यांनी ओबीसींनाही न्याय दिला नाही आणि मराठा आरक्षणाबाबतीत मराठ्यांनाही न्याय दिला नाही, सगळेच आरक्षणाचे प्रश्न यांनी भिजत गोंगडे ठेवले, निवडणुका येईपर्यंत सर्वांशी बोलत राहिले, शेवटी कोणाच्याच पदरात काही आलं नाही हे महाराष्ट्राने ओळखलेलं आहे, आता निवडणूक झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर चर्चा होईल। धन्यवाद।